नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले ई लर्निंग विथ हर्षल कुमार चॅनल मध्ये पुन्हा एक वेळ स्वागत आहे. मित्रांनो, एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ट्रेनिंग व्हेरिफिकेशन. सगळ्या विद्यार्थ्यांना हा एक डाऊट असतो की आपलं ट्रेनिंग व्हेरिफिकेशन कसं करायचं असतं. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असो किंवा इतर कुठलीही खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असो, प्रत्येक विद्यार्थ्याला ट्रेनिंग व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य आहे. म्हणून त्यासाठी तुम्हाला अडचण नको यायला म्हणून हे व्हिडिओ बनवत आहे. तर सगळ्यात सर्वप्रथम तुम्ही काय करू शकतात, तुम्हाला एक लिंक लागेल ट्रेनिंग व्हेरिफिकेशनची. तर ते तुम्ही ट्रेनिंग व्हेरिफिकेशन लॅपटॉपवर, पीसीवर, मोबाईलवर, टॅबवर, प्रत्येक ठिकाणी तुम्ही करू शकता. ठीक आहे, तुम्हाला गुगल क्रोमवर जायचं आहे, गुगल ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला सर्च बारमध्ये एन सी व्ही टी एम आय एस पोर्टलवर जायचं आहे. एन सी व्ही टी एम आय एस टाकलं तरी बघा, इथे एन सी व्ही टी एम आय एस पोर्टल येतं आणि 1, 2, 3 चौथ्या नंबरवर ट्रेनिंग व्हेरिफिकेशन येतं. तुम्ही इथून ट्रेनिंग व्हेरिफिकेशन पण ओपन करू शकतात, अन्यथा एन सी व्ही टी एम आय एसवर पण जाऊ शकता. ठीक आहे, जर पहिल्या लिंकवर जाल एन सी व्ही टी एम आय एसवर, तर तुम्हाला इथं होम पेज ओपन होईल. बघा, इथं लोडिंग होतं आहे. हे लोडिंग झालं की इथं ट्रेनिंग, तर तुम्हाला इथे 1, 2, 3 ट्रेनिंग नंबरवरती द्यायचं आणि ट्रेनिंग व्हेरिफिकेशन निवडायचं. ट्रेनिंग व्हेरिफिकेशन निवडलं की तुम्हाला हे एक पेज ओपन होईल, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप. तर इथे ॲडमिशन रिक्वेस्ट नंबर टाकायचा. ॲडमिशन रिक्वेस्ट नंबर म्हणजे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस जो नंबर मिळालेला होता, टी आरचा नंबर सध्या, तर तो तुमचा टेम्पररी नंबर राहील. तर तो तुम्हाला टाकायचा आहे टी आर. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो इथे, टी आर, टी आर 22 09 0 12 23 076. ठीक आहे, मी हा एक नंबर टाकलेला आहे माझा. त्यानंतर मी त्या विद्यार्थ्याचं नाव टाकेल. एक जस्ट तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतोय, तुम्हाला हे सगळं कॅपिटल लेटर मध्ये टाकायचं आहे. सॉरी, नेम मध्ये तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव, स्वतःचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जसे नाव असेल, जसं तुमचं स्पेलिंग तुम्ही अलॉटमेंटच्या वेळेस टाकलेलं आहे, तसंच तुम्हाला सर्व भरायचं आहे इथे. ठीक आहे, त्यानंतर इथे चौथ्या बारमध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तुमची. मी इथे एक बर्थडेट घेतो यांची. त्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे खाली, तुम्हाला एंटर इमेज टेक्स्ट, ही सेम इमेज तुम्हाला इथे कॉपी करायची आहे. तुम्हाला मोबाईलवर पण सेम पेज दिसेल, हे मोबाईलवर ती सुद्धा असंच तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इथे सबमिट म्हणून द्यायचं आहे. सबमिट झालं की बघा, तुम्हाला असं एक प्रोफाईल रिकॉर्ड होऊन जाईल. या प्रोफाईलमध्ये तुम्हाला दिसेल की तुमचा फोटो, नाव वगैरे बरोबर आहे की नाही. तुम्ही या ट्रेनिंग व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला ट्रेनिंगचं नाव, म्हणजे तुमचं स्वतःचं नाव बरोबर आहे की नाही, तुमचं स्पेलिंग बरोबर आहे की नाही, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ बरोबर आहे की नाही, तुमच्या फादर्सचं जे नाव आहे, फादरचं नाव ते बरोबर आहे की नाही, त्यांचं स्पेलिंग बरोबर आहे की नाही, मदर नेम म्हणजे आईचं नाव तुमचं बरोबर आहे की नाही, त्यानंतर तुमचा फोन नंबर, ईमेल आय डी हे बरोबर आहे की नाही, हे तुम्हाला चेक करायचं आहे. आणि तुमचा इथे पासपोर्ट साईज फोटो आलेला आहे, तो सुद्धा फोटो बरोबर आहे की नाही हे तुम्हाला तपासायचं आहे. खाली तुम्हाला जो ट्रेड अलोकेट झालेला आहे, तो ट्रेड बरोबर आहे की नाही, जसं यांना मेकॅनिक डिझेल अलॉट झालेला आहे, त्यानंतर ट्रेनी टाईपमध्ये रेग्युलर आहे, हे बरोबर आहे की नाही तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो, जर तुमचं हे सर्व डाटा बरोबर असेल, फोन नंबर सहित, ईमेल आय डी, नेम, फादर्स नेम, मदर नेम, हे जर बरोबर असेल तर तुम्ही ॲग्री म्हणायचं. हे नसेल ॲग्री तर डिसॲग्री म्हणायचं. ठीक आहे, आता या विद्यार्थ्याचं हे सर्व बरोबर आहे म्हणून मी याला काय करतो, इथे ॲग्री म्हणतो. ठीक आहे, हे ॲग्री म्हटल्यावरती यांना दिलेला रजिस्टर नंबरवरती एक ओ टी पी जाईल, तो ओ टी पी इथे तुम्ही टाकायचा आहे. बरोबर, आता जसं यांचा पर्टिक्युलर एक यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती जर ओ टी पी आला की तो ओ टी पी तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो, मी इथे ओ टी पी टाकला आहे. यानंतर इथे सबमिट म्हणून द्यायचं आहे. सबमिट म्हटल्यावरती बघा, रिकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली. अशा पद्धतीने तुमचं ट्रेनिंग व्हेरिफिकेशन होतं मित्रांनो. रिकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली आला की तुमचा डाटा हा सेव्ह झालेला आहे. बरोबर, त्यानंतर पुन्हा तुम्ही नवीन ट्रेनिंग व्हेरिफिकेशन करायचं असेल इतरत्र दुसऱ्यांचं, तर पुन्हा हे ट्रेनिंग इथे नावावर जायचं, तिसऱ्या क्रमांकावर इथून ट्रेनिंग व्हेरिफिकेशनमध्ये जायचं आणि सेम पेज ओपन होईल. हे सेम पेज मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती सुद्धा ओपन होणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व विद्यार्थी आपल्या आपल्या आय टी आयचे ट्रेनिंग व्हेरिफिकेशन करू शकतात. ठीक आहे, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड बिंग ऑन माय चॅनल. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओजला लाईक करायचं आहे आणि खूप शेअर करायचं आहे. थँक्यू.